नमस्कार, मी डॉक्टर अमित म्हात्रे. माझ्या तमाम महाराष्ट्रीयन बांधवांना माझा नमस्कार. मी फिजिओथेरपिस्ट आहे, एक डॉक्टर आहे. तर माझ्या या वतीने मी तुमच्यासमोर आज कोविड-19 किंवा सध्या जगप्रसिद्ध असलेला कोरोना व्हायरस ह्याच्याबद्दल तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देण्याची इच्छा ठेवतो. आज जगामध्ये किती थैमान घातलेला आहे कोविड-19, त्याला थांबवण्यासाठी आपल्याला इंडिव्हिज्युअल आपले एक सहकार्य आपल्याला द्यायचे आहे. सहकार्य काय करायचे आपल्याला, की घराच्या बाहेर होत तसेल तर टाळणे, जास्तीत जास्त घराच्या बाहेर जाऊ नका, घरातच राहा, स्वच्छता टिकवून ठेवा, रेग्युलर हँड वॉश करायचे, कुठल्याही वस्तूला स्पर्श केल्यानंतर परत हँडवॉश करायचा, असे नियम जर आपण पाळत गेलो तर आज भारताची परिस्थिती, आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती इटली किंवा अमेरिकेसारखी नको व्हायला पाहिजे. तर आतापासूनच आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. सध्या आपला महाराष्ट्र किंवा भारत देश हा स्टेज 3 जवळ पोहोचलेला आहे. तर इथे संसर्ग होण्याचे चान्सेस खूप जास्त राहतात. तर हा संसर्ग टाळण्यासाठी आपल्याला घरात राहणे गरजेचं आहे. मी परत एकदा सांगतो, आपण घरात राहूया. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला 21 दिवसाचा लॉकडाऊन सांगितला आहे. या 21 दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये कंट्रोल होणे फार गरजेचं आहे, अन्यथा परिस्थिती बिकट होणार, याची काळजी घ्या. आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा व्हिडिओज तुम्हाला ज्या पद्धतीने बनवायचे तसे बनवा, लोकांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त घरी राहा, स्वच्छता ठेवा. थँक्यू.